कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने आज नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान पत्रकारों द्वारा पूछे गए सवाल का जवाब देते हुए कहा कि मैं आज इस बारे में कोई चर्चा नहीं करूंगा। संजय राउत ने क्या कहा, इस पर मुझे चर्चा करने की कोई जरूरत नहीं है। साथ ही वे बोले कि महाराष्ट्र के कल्याण में एक प्रसूता महिला की डेंगू से मौत हो गई। सरकार को इस पर शर्मिंदा होना चाहिए। अगर वे जीत की खुशी जाहिर कर रहे हैं तो यह उनका अधिकार है। आज मी काय चर्चा करणं, संजय राऊत काय बोलतात त्याच्यावर चर्चा करणं काय माझ्यासाठी काही गरज जरूर नाही। मुंबईच्या निवडणुकात, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात दाखवा जर तुमची लहर आहे तर असा प्रकार संजय राऊत बोलतो तर भाजपला त्याला काही थोडी वाटणार आहे। त्याच्या संजय राऊताच्या म्हणल्याने हे निवडणुका लावणार आहेत का? कारण की आता सरकार आणि प्रशासक याच्या माध्यमातून जी लूट चाललेली आहे, आणि आज आपल्याला माहितीसाठी सांगतो, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून, की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढे डेंग्यूने मृत्यू झालेले आहे। परवा कल्याणमध्ये बाळंतपण झालं एका बाईचं, बाळ आलं बाहेर आणि डेंग्यूच्या आजाराने ती आई मरण पावली। आज डेंग्यूचं मृत्यू किती झालेत महानगरपालिकेच्या एरियामध्ये, नगरपालिकेच्या एरियामध्ये, याचं लाज समजा सरकारला वाटत नसेल आणि विजयाचा आनंद व्यक्त करत असतील तर मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे आनंद व्यक्त करणं की दुःख व्यक्त करणं नाही करणं, त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही।